माननीय डॉक्टर प्रीतमजी मुंडे खासदार, आपला जन्म 17 फेब्रुवारी 1983 रोजी झाला. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या आपण द्वितीय कन्या आहात. आपला राजकारणामधील प्रवेश म्हणजे जणू एक योगायोगच म्हणावा लागेल. आपले वडील गोपीनाथजी मुंडे राजकारणातील एक हुशार धूर्त राजकारणी होते. खासदार पदाची धुरा ते आनंदाने सांभाळत होते, परंतु त्यानंतर काही दिवसातच त्यांना अपघातामध्ये आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळेच आपणाला राजकारणाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवावं लागलं. आपण MD डॉक्टर आहात. आपण डॉक्टरीचे शिक्षण डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज नेरूळ नवी मुंबई येथे घेतलं. आपण फक्त हा भारत देशच बघून न थांबता अनेक देशांचा दौरा देखील केलात. इंग्लंड, हाँगकाँग, जर्मनी, इटली, मलेशिया, नेपाळ, थायलंड व अमेरिका अशा विविध देशांना भेटी देऊन शिक्षण व राजकारण यांचा अभ्यास केलात. आपल्याला राजकारणाचा वारसा हा वडिलांकडूनच मिळाला. 2014 झालेल्या निवडणुकीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून आपण बहुसंख्य मताधिक्याने निवडून आलात. भारतीय निवडणुकीच्या इतिहासात आपलं नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवलं. वडिलांकडून समाजसेवेचा वारसा मिळाल्यामुळे थोड्याच दिवसात आपण समाजप्रिय झालात. समाजाची सेवा हे जणू तुमच्या आयुष्याचं ध्येय बनलं. मुळातच पेशाने आपण डॉक्टर असल्यामुळे समाजाची सेवा हे ध्येय आपल्या मनात होतच, परंतु राजकारणाचा त्याला आणखी दुजोरा मिळाला. हा दुग्ध शर्करा योग समजून आपण आपले सामाजिक कार्य सुरू ठेवलं. आपण समाजातील लोकांना आरोग्याचं देखील महत्त्व समजावलं. मोफत वैद्यकीय तपासणी कॅम्प आयोजित करून लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली. या तरुण तडफदार युवा नेतृत्वाला जाधवर फाउंडेशनचा मानाचा मुजरा. आपल्या या राजकीय कारकिर्दीबद्दल आम्ही आपणास आदर्श खासदार पुरस्काराने सन्मानित करत आहोत. धन्यवाद.